यांच्या एका चुकीमुळे किती मोठं नुकसान झालं आपलं. घर खर्चातून 15,000 रुपये घेतले होते मी, सगळे पैसे बुडाले. अगं पण भाऊजींनी मुद्दाम नाही ना केलं, मग तू का रडतेस आता? ते काही असलं तरी रक्कम बुडालीच ना. बुडाली कशी? त्याच्यापेक्षा जास्त रकमेचे लाडू आहेत ना आपल्याकडे. त्या लाडवांचं काय करायचं आपण? घरातले खाऊन खाऊन किती खाणार आहेत लाडू? मला तर आता डोळ्यासमोर सुद्धा नको झाले. नकोस ठेवायला तुझ्या डोळ्यासमोर ते. म्हणजे मला सांग, अजून किती दिवस टिकतील ते लाडू? नाही म्हणजे त्यात मी खोबरं किंवा खवा घातला नव्हता, तसे तुपात खमंग भाजून घेतले होते, त्यामुळे 15 दिवस तरी नक्कीच टिकतील. टिकतील ना? झालं तर मग हे बघ, आपण ते लाडू अनाथाश्रमामध्ये वाटूयात. झालंच तर जहागीरदारांच्या आश्रमामध्ये देऊयात. स्वानंदी आणि नील जातील तिकडे. हो चालेल ना, आणि तसंही आपण दरवर्षी काहीतरी पाठवतोस ना, यावर्षी जरा जास्त पाठवू. ते पुण्य तुझ्या पदरात पडेल. अन्नदानासारखं दुसरं पुण्य नाही असं तूच म्हणतेस ना. माझ्या नावावर कसलं पुण्य जमा होते? घर खर्चातून 15,000 रुपये काढले होते मी, ते नुकसान कसं भरून निघणार? तूच भरून द्यायचं. मी? हा, तुम्ही काहीतरी काय बोलताय? बरोबरच बोलते मी. हे बघ, मी आता अनिताला 15,000 रुपये देतो. पुढच्या 3 महिन्यामध्ये अनिता ते मला 5,000-5,000 रुपयाप्रमाणे परत करेल. म्हणजे दानाचं पुण्यही तिच्याच पदरात नाही का पडणार?